विश्वासघाताचं राजकारण उद्धवजीकडे झालं, ते राजकारण भारतीय जनता पार्टीला पसंत नाही आणि म्हणून उद्धवजी आणि भाजप ही कधी एकत्र येईल का मला शंका वाटतं. उद्धवजी किती कुठल्या कुठल्या प्रयत्न या उदाहरणात दूर गेले याचे उदाहरणं महाराष्ट्राने बघितले. त्यामुळं मला वाटतं की अयोध्याला दर्शन देण्याकरता त्यांचा अधिकार आहे. साधू संतांनी काय म्हटलं त्याच्या मनात मला जायचं नाही आहे, पण हिंदुत्वाच्या विषयाला उद्धवजीने सोडलं का तर सोडलाय ते मी मान्य करतो. भाजपपासून आता उद्धव ठाकरे कायमचे दूर झालेत, अजूनही वाटतं की ते एकत्र येऊ शकतील. परवाही मी एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर बोललो आणि कालही बोललो की विश्वासघाताच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खरा नाही. तुम्ही जाहीर सभामधनं एखाद्या विषयाला घेऊन टीका टिप्पणी केली ती व्यक्तिगत नसावी. आम्ही पाळतोय की व्यक्तिगत टीका टिप्पणी नको, आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी जर तिकडून होत असेल तर मग कोणी हात बांधून नाही आहे, कोणी तोंड बांधून नाही आहे. महाराष्ट्राचे संस्कार असे आहे की टीका टिप्पणी होऊ नये. टीका टिप्पणी सुरू होतं आणि ते व्यक्तिगत स्वरूपाचे होतं. व्यक्तिगत स्वरूपाची टीका टिप्पणी ना तुमच्या करता योग्य ना आमच्या करता योग्य. त्यामुळं विश्वासघाताचं राजकारण उद्धवजीकडनं झालं, ते राजकारण भारतीय जनता पार्टीला पसंत नाही आणि म्हणून उद्धवजी आणि भाजप ही कधी एकत्र येईल का मला शंका वाटतो. एकीकडे शरद पवारांनी आदरणीय संबंधाला काय कसं बघते नाही, मला वाटत की वेगळी तयारी वगैरे आपली काही. मला असं वाटतं की त्यांचा बोलण्याचं तात्पर्य असं आहे की एखाद्या बाहेर देशाची संस्था किंवा कंपनी इंटरपोल सारखे लोक येऊन या ठिकाणी देशातल्या उद्योजकांना बदनाम करून त्यांचं संपूर्ण जे त्यावरचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी उद्योजकांनी महाराष्ट्राला देशाला पुढे नेला आहे, सरकारची जबाबदारी तसे उद्योजकही महत्वाचे असतात. उद्योग झाले नाही तर कुठला कुठे अहमदनगर जिल्ह्याचं काय होईल, कुठल्या पुणे जिल्ह्याचं काय होईल. उद्योग आलेच पाहिजे, पण त्यांच्या अनियमिततेबद्दल त्यांच्या विषयाबद्दल बाहेरची संस्था बोलतो त्या संस्थेला भारताने उतरून धरायचं यापेक्षा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात जी काही इन्क्वायरी आहे ती योग्य असं बोललं आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीने मोदीजी संपूर्ण जगात देश मांडतात आहे, परवा 78% पसंती मोदीजींना देशात मिळाली आहे, जगात मिळाली आहे. जगात 78% पसंती मिळाली. आपण बघितलं असाल परवा हे बघितलं असाल की मोदीजींनी ज्यांनी इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या राज्य केलं ते इंग्रज आता खाली गेले पण भारत 5व्या नंबरवर हे जे जगासमोर भारत मांडताय मोदीजी, ज्याप्रमाणे G20 प्रतिनिधित्व होत आहे, जगामधले काही लोक असे आहेत जे आपल्या भारताची प्रगती बघू शकत नाही, असे लोक षडयंत्र करत राहतात आतमध्ये आणि बाहेर. या षडयंत्राचा भाग आहे असे मला वाटतं. त्यामुळे पवार साहेबांनी आपली भूमिका मांडली आहे, विदेशी संस्थांच्या रिपोर्टवर न बघता आपल्या देशाने सुप्रीम कोर्टात जे काही निकाल दिले त्या निकालावर बघा किंवा त्या निकालाने जी काही त्या ठिकाणी हे तयार केली आहे रिपोर्ट तयार करेल किंवा ती समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट येऊ द्या मला वाटतं असं बोलले. एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीनी उद्धव ठाकरेंची सेना एकत्र असल्याचं दाखवण्यासाठी वज्रमुठ सभा राज्यभर घेत आहे आणि मात्र दुसरीकडे मोदीजींच्या डिग्रीच्या संदर्भाने किंवा सावरकरांच्या बद्दल असेल पवारांना मध्यस्थी करावी लागते कुठेतरी यांच्यातच ताळमेळ राहिले नाही किंवा कानोगडी प्रभाव. अजित पवारांनी काय म्हटलं की कुणाची डिग्री ही कुणाचं सबजेक्ट राहू शकत नाही. राजकारणामध्ये त्यांनी हे म्हटलं स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची डिग्री काय होती, त्यांनी किती मोठं काम होत महाराष्ट्रामध्ये. शेवटी जर तुमची निवडणूक आयोगाकडे डिग्रीला जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा शिक्षण द्यावं लागतं, पण तुम्ही शिकलेले किती याच्यावर तुमचा फॉर्म रद्द होतो का खासदार किंवा आमदार किंवा कायदा आहे का ग्रॅज्युएट मध्ये का आमदार पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये खासदार. त्यामुळे त्यांनी अजित पवारने बरोबर मांडलं की कुणाच्या डिग्रीवर कशाला, जनतेने काय म्हटलं, जनतेने जर मोदीजींना देशातला आणि जगातला सर्वोत्तम नेता म्हटला ही वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. मग तुम्ही वस्तुस्थिती स्वीकार न स्वीकारता केवळ टीका करायची आहे मोदीजीवर किंवा देवेंद्रजीवर किंवा एकनाथजीवर टीका करण्याकरता तिकीट करून काढायचं, त्या विषयाची टीका करायची, ज्या विषय अपिलच नाही आहे तुम्ही टीका करा ना. उत्तर महाराष्ट्रात आज हे झालं पाहिजे मागे सांगितलं की नगर जिल्ह्यामध्ये सरकारने असं केलं पाहिजे हे जर सकाळी उठून सांगितलं. सकाळी आपण जेव्हा प्रवेश घेता आता मी असं म्हटल्यावर काय म्हणतील,
बावनकुळे काही शिकवतात का आम्हाला? ते काय एवढे मोठे झाले का? आम्ही एवढंच म्हटलंय आधी बघतो तुमच्या माध्यमातून विरोधकांचे काय संस्कार आहे आपल्या महाराष्ट्राचे. आम्ही विरोधी पक्षात असताना काय संस्कार पाडले पाहिजे होते तिथं पाडले. एखाद्या विषयात आंदोलन केलं, विधानमंडळासमोर तुम्ही आमदार बसले, मान्य आहे ना. तुम्ही रस्ता रोको आंदोलन केले, तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन केले. आज गारपीट झाली, गारपीट रस्त्याचं काय, आज त्या ठिकाणी विदर्भाचं काय, विदर्भाच्या वैधानिक मंडळाचं काय, मराठवाडा वैधानिक मंडळाचं काय, उर्वरित महाराष्ट्राच्या वैधानिक मंडळाचं काय, समृद्धी महामार्गाचं पुढचं काय, हे जे महाराष्ट्राचे प्रश्न आहे विरोधकांना सामंजस्यपणे सरकारसमोर मांडले आणि सरकारने विरोधकांच्या एक एक प्रश्नाचं काम करून उत्तर दिले, ही संस्कार, ही शक्ती, इतिहास आपला महाराष्ट्र.